आरोग्यम धनसंपदा ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली. आपलं आरोग्य चांगलं असणं ही फार महत्वाची बाब झाली. आज पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, उदयास येत असलेले नवनवीन व्हायरस यामुळे मानवी आरोग्य संकटात आहे. या सगळ्या संकटात हॉस्पिटल उपलब्ध असणं गरजेची गोष्ट आहे. अद्ययावत तंत्रज्ञान, प्रगत उच्च शिक्षित डॉक्टर असते तर चांगल्या उपचार सुविधा, यामुळे मानवी आरोग्य नक्कीच चांगलं राहील. आज बदलते वातावरण आणि धावपळीचे युग यामुळे मानवी आरोग्य धोक्यात असताना उच्च शिक्षित तज्ज्ञ डॉक्टर्स आणि चांगले हॉस्पिटल यांची आज मुख्य गरज बनली असताना नाशिक येथील साई समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले असून गुरुवार 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी साई समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा संतोष प्राईड ड्रीम कॅसलच्या पुढे महारुद्र हनुमान मंदिर जवळ कॅनरा बँकेच्या वर मखमालाबाद रोड नाशिक या नवीन वास्तूमध्ये भव्य उद्घाटन सोहळा पण संपन्न झाला. या साई समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची सुरुवात डॉक्टर सचिन तांबे, डॉक्टर संजय गुंजाळ, डॉक्टर सुशील शेवाळे, डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर संदीप शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी केली. उत्कृष्ट सोयी सुविधा आणि रुग्ण सेवेमुळे साई समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आज प्रशस्त जागेवर स्थलांतरित झाल्यामुळे हॉस्पिटलच्या डॉक्टर टीमने आनंद व्यक्त केला. नमस्कार, मी डॉक्टर सचिन तांबे. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही साई समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं आज नवीन वास्तू स्थलांतर केलं आहे. गेल्या 14 वर्षापासून आमचे सर्व डॉक्टर्स, आमची टीम साई समर्थ हॉस्पिटल या नावाने रुग्णसेवा देतच आहे, पण काळाच्या गरजेनुसार थोड्याशा अपग्रेडेड वास्तूमध्ये नवीन सुविधांसह आणि अत्याधुनिक मशिनरीसह आम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालू केलेलं आहे. साधारणपणे 50 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सुसज्ज ICU, 2 ऑपरेशन थिएटर आणि सर्व स्पेशालिटीचे तज्ज्ञ डॉक्टर 24 तास रुग्णांना सेवा देण्यासाठी इथे उपलब्ध आहेत. आणि ह्या परिसरातील गरजेनुसार आम्ही कॅशलेस सुविधा, मेडिक्लेम या सगळ्या इथे उपलब्ध असून 24 तास रुग्णसेवा आम्ही देण्यासाठी कटिबद्ध आहोत. नमस्कार, आम्ही साई समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर्स डॉक्टर शिंदे, डॉक्टर पाटील, डॉक्टर तांबे आणि डॉक्टर शेवाळे आणि डॉक्टर गुंजाळ, डॉक्टर सागर फडर. आम्ही साधारण गेल्या 11-12 वर्षापासून ह्या परिसरामध्ये रुग्णसेवा करत आहोत. पूर्वी आमचं जुनं हॉस्पिटल पलीकडेच होतं कॉलनीमध्ये, आता हे नवीन सेटअप आम्ही चालू केलेलं आहे. साधारण 50 बेडचं हॉस्पिटल आहे आपलं, त्याच्यामध्ये 2 मोठ्या, एक छोटी आणि मोठी ओटी आहे. त्याच्यामध्ये लॅमिनार ओटी म्हणून एक मोठ्या मोठ्या सर्जरी करण्यासाठीची ऑपरेशन थिएटर असतं ते आहे. 10 बेडचं सुसज्ज असं ICU आहे आणि वरती जवळजवळ 40 बेडचं स्पेशल रूम आणि सेमी स्पेशल रूम वगैरे, सेंट्रल वॉर्ड वगैरे असतं. त्याच्यामध्ये मल्टी स्पेशालिटी म्हटल्यानंतर सर्व प्रकारचे पेशंट तपासले जाणार, वेगवेगळे स्पेशलिस्ट डॉक्टर आपल्याकडे येणार आहोत आणि त्यांच्या ओपीडीज पण आहेत इथं. या कन्सल्टिंग आहे तिन्ही पाठीमागे, सर्व प्रकारचे पेशंट तपासले जातील, सर्व प्रकारचे ऑपरेशन्स होतील. फक्त हृदयाचे जे ऑपरेशन असतात तेवढे सोडून बाकी जवळजवळ सगळे प्रकारचे हॉस्पिटल व्यवस्थापन सगळ्या आहेत आमच्याकडे. नमस्कार, मी डॉक्टर सुशील शेवाळे, साई समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा डायरेक्टर. आम्ही जांतराच्या कॉलनीमध्ये गेल्या 10 वर्षापासून सुविधा देत आलेलो आहोत. तिथला एक अनुभव सांगतो, कोविडच्या दरम्यान एक पेशंट सॅच्युरेशन जवळजवळ 50 ते 60 असताना, त्या पेशंटच्या घरच्यांना पण त्याची जगता का नाही याची शाश्वती नसताना आम्ही ते पेशंट सुखरूप घरी पाठवलं. आता त्या कुटुंबाला आमच्याबद्दल खूप आदर आहे. फक्त त्याच पेशंटचे आशीर्वाद घेऊन आम्ही नवीन वास्तू शुभारंभ करत आहोत.
ठेवायचं आहे. येस रेडी एव्हरीवन स्माइल. स्माइल लावायचा. येस रेडी एव्हरीवन स्माइल. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.